नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मनीष यादव मिशन महाराष्ट्र पोलीस या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत मित्रांनो आजच्या महत्त्वाच्या विषयाकडे आपण वळणार आहे की नक्की आपण आपला जो प्रश्न असतो पोलीस भरतीचा किंवा स्पर्धा परीक्षेतला कुठलाही प्रश्न जो असतो परीक्षेला येणारा त्या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत नक्की कसं पोचायचं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर असंच पोलीस भरतीच्या पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशनसाठी आणि जे अपडेट्स असतात पोलीस भरतीच्या त्याच्यासाठी नक्कीच चा, आपलं चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे सगळे व्हिडिओज तुम्हाला मिळून जातील बघा प्रश्नाच्या उत्तरापर्यंत नक्की कसं पोचायचं हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न असतो की हे ज्याला समजलं की तो आपला यशोमार्ग त्याला सापडल्यासारखा असतं या प्रश्न प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोचण्याच्या काही स्टेप्स आहेत त्याच्यामध्ये तीन महत्त्वाच्या स्टेप्स आहेत त्या जर तीन स्टेप्स आपण घेतल्या व्यवस्थित घेतल्या तर आपण शंभर टक्के आपल्या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोचू शकतो आपण दहावीपर्यंत किंवा दहावीला असताना ज्या काही गोष्टी करत होतो त्याच गोष्टी आपल्याला इथं पुन्हा करायच्या असतात फक्त आपल्याला त्या कळत नाही की आपण त्या गोष्टी करतो आहे बघा एक गोष्ट तुम्हाला लक्षात ला घ्यायची आहे कोणत्या त्या तीन स्टेप्स आहेत या समजून घ्यायच्यात एखादा प्रश्न घेतला की त्या प्रश्नामध्ये असतं काय प्रश्न समजून घेणं खूप गरजेचं आहे प्रश्नात असतं काय बघा प्रश्नात काय असतं तर आपण दहावीला पण लिहित होतो बघा दोन मार्क्ससाठी आपल्याला प्रश्न असायचा आपण त्याचे चार पार्ट करत होतो दहावीला चार पार्ट करत होतो त्या प्रत्येक पार्टला तुम्हाला अर्धा 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 असे मार्क्स मिळत होते आणि त्याचे तुम्हाला पूर्ण दोन मार्क्स मिळायचे तिथे तुम्हाला ऑन पेपर दाखवायचं होतं इथं ऑन पेपर दाखवायचं नसतं तर डायरेक्ट आन्सर मॅटर करतो तुम्ही बरोबर काढताय की चूक काढताय समजताय तिथं तुम्हाला स्टेप्सलासुद्धा मार्क्स होते दहावीला काय असायचं दिलेली माहिती त्याच्यानंतर काय शोधायला सांगितलं ते शोधा काय शोधा ते इंग्लिश मधून असाल तर गिवन डाटा टू फाइंड फॉर्म्युला आणि इल्युस्ट्रेशन किंवा सोल्युशन या चार स्टेप त्याच्यामध्ये होत्या मराठी मिडियम असेल तर दिलेली माहिती त्याच्यानंतर काय शोधायला सांगितलेलं आहे ते त्याच्यासाठी वापरणारं सूत्र आणि स्पष्टीकरण या चार गोष्टी लिहिल्या की आपल्याला दोन मार्क्स मिळत होते ठीक आहे तर याच पद्धतीनं मित्रांनो आत्तासुद्धा आपण प्रश्नाकडं वळलं पाहिजे प्रश्नाला गांभीर्याने याच पद्धतीनं घेतलं पाहिजे आणि घेतोय आपण अपन, पण आपल्याला ते कळत नाही बघा आपण काय बघतो त्या प्रश्नाकडे एखादा प्रश्न बघितला तर त्या प्रश्नामध्ये काहीतरी माहिती दिलेली असते काहीतरी दिलेलं असतं बरोबर आहे हा काहीतरी त्या प्रश्नामध्ये तुमची माहिती असते आणि महत्त्वाचं म्हणजे काहीतरी शोधायला सुद्धा सांगितलेलं असतं बरोबर आहे काहीतरी बेसिक माहिती असते खास करून गणित बुद्धिमत्ताबद्दल मी बोलतो आहे बेसिक काहीतरी माहिती दिलेली असते आणि त्या माहितीच्या आधारावरती तुम्हाला एक काहीतरी गोष्ट शोधायला सांगितलेली असते बरोबर आहे म्हणजे दिलेली माहिती काय असते आणि काहीतरी शोधाय शोधायला सांगितलेली असते पहिली स्टेप काय दिलेली माहिती काय आहे ही व्यवस्थितरित्या शॉर्ट करा बाजूला काढा काय माहिती दिलेली आहे ह्या प्रश्नामध्ये ओके ती बाजूला केली तर दुसरी स्टेप असते की शोधायला काय सांगितलेला आहे जो प्रश्नाचा शेवट असतो की नाही त्याच्यामध्ये काय नाही काहीतरी आपल्याला त्याने शोधायला सांगितलेलं असतं मग काय शोधायचं आहे हे त्याच्यामध्ये तुम्हाला समजून घ्यायचं आहे काय शोधायचं हे आपल्याला समजलं म्हणजे दुसरी स्टेप आपली क्लिअर झाली आता राहिला प्रश्न अतिशय महत्त्वाचा क्या दिलेल्या माहितीला जे शोधायला सांगितलेलं आहे ते म्हणजे दोन गोष्टी आपण बघितल्या पहिली स्टेप म्हटलं की काय शोधायचं आहे सॉरी काय दिलेली माहिती आहे हे बघणं आणि दुसरी स्टेप आहे ती म्हणजे काय शोधायचं आहे दिलेल्या माहितीवरून काहीतरी शोधायला सांगितलेलं असतं माहिती काहीतरी दिलेली आहे आणि शोधायला काहीतरी सांगितलं यांचं जे मधलं कनेक्शन आहे याच्यासाठी माहितीच्या आधारावरून उत्तर काढताना तुम्हाला कोणता सूत्र वापरायचा दिलेल्या माहितीच्या आधारावरून लक्षात घेता येतं की याच्यामध्ये आपण कोणता सूत्र वापरू शकतो किंवा याच्यामध्ये कनेक्शन काय असतं म्हणजे माहिती दिले आणि शोधायला सांगितलं हा जो मधला गॅप आहे की नाही हा गॅप म्हणजेच तुमचं असतं सोल्युशन ठीक आहे ही तिसरी स्टेप असते आपण एखाद्या प्रश्नाच्या उत्तराकडे पोचत असताना आणि हे अतिशय महत्त्वाची स्टेप आहे लक्षात घ्या दिलेल्या माहितीवरून काय शोधायचं आहे हा मधला जो गॅप आहे कोणता सूत्र वापरायचं हे आपल्याला लगेचच क्लिक होतं ठीक आहे म्हणजे आयडेंटिफिकेशन ऑफ कॉन्सेप्ट म्हणजे तुम्हाला कॉन्सेप्ट कोणता आहे हे कळतं आणि त्याच्यासाठी काय अप्लाय करायचं आहे हे सुद्धा तुम्हाला कळतं ठीक आहे म्हणजे सूत्र कुठलं लावायचं हे कळतं किंवा कधी कधी सूत्र नसतं एखाद्या ह्याच्यामध्ये तर ते कनेक्शन असतं कुठलं तरी दिलेल्या माहितीवरून उत्तरापर्यंत जे कनेक्शन आहे ते तुम्ही शोधणं खूप गरजेचं असतं ठीक आहे असे डिटेलमध्ये पूर्ण आपण सगळ्या गोष्टी केल्या तर आपला सोल्युशन सापडतं आणि फायनली उत्तरापर्यंत पोचतो ठीक आहे या तीन गोष्टी तीन स्टेप्स प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरापर्यंत शोध पोचण्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत त्याच्यामध्ये पहिलं पाहिलं आपण प्रश्नामध्ये काय दिलं हे समजून घ्या त्याच्यानंतर काय शोधायला सांगितलं हे समजून घ्या आणि त्याच्यानंतर त्याचं कनेक्शन कसं आहे किंवा कनेक्शन आणि सूत्र असू शकतं तर सूत्र कसं कोणतं आहे आणि कशा पद्धतीनं स्पष्टीकरण दिलं पाहिजे ही गोष्ट लक्षात घ्या तुम्ही तुमच्या उत्तरापर्यंत पोहोचलेले असाल ठीक आहे अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या मला कमेंटद्वारे नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे पोलीस भरतीच्या संपूर्ण तयारीसाठी आपलं जे ॲप्लिकेशन आहे स्वराज्य करिअर अकॅडमी नावाचं तर ते ॲप्लिकेशन तुम्ही नक्कीच डाउनलोड करा फक्त पोलीस भरतीला वाहून घेतलेलं आपलं जे ॲप्लिकेशन आहे त्याच्यामध्ये संपूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला पोलीस भरतीची माहिती मिळेल आणि पोलीस भरतीला दुसरं कशाची आवश्यकता लागणार नाही तुम्हाला एवढं स्टडी मटेरियल आपल्या ॲप्लिकेशनवरती तुम्हाला अवेलेबल आम्ही करून दिलेलं आहे नक्कीच डाउनलोड करा त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन आणि कमेंटमध्ये नक्की मिळून जाईल ठीक आहे धन्यवाद